तर काँग्रेस कडून आता आम्ही आमचा मुद्दा तोच आहे की नेमका त्यांचा ट्रिपल टेस्ट कसा आहे, चार दिवसातच हा प्रकार कसा घडू शकतो। महाराष्ट्राच्याही याच्यामध्ये राज्य सरकारने परवा सांगितलं होतं की बांटी आयोगाच्या माध्यमातून आमचं काम चालू आहे आणि तेही आता त्यांचंही लवकर होणार आहे। आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला माननीय सुप्रीम कोर्टाचा निकाल जो आहे त्या निकालाला वाचूनच आपल्यावर त्याच्यावरची प्रतिक्रिया देता येईल नेमकं याच्यामध्ये काय झालेलं असेल। आणि जसं महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये त्यांनी ट्रिपल टेस्ट पूर्ण करून समजा हे केलेलं असेल आणि राज्य सरकार कुठल्या कारणाने करत नसेल तर याचाही जॉब काँग्रेस विचारेल, कारण की आखरी संविधानिक व्यवस्थेप्रमाणे मागासवर्गीयांच्या आरक्षणाबद्दलचं कमिटमेंट हे काँग्रेसचं आहे आणि या कमिटमेंटमध्ये सत्तेपेक्षा मागासवर्गीयांच्या आरक्षणाचं महत्त्व आम्हाला जास्त आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी तपासूनच याच्यावरची प्रतिक्रिया आम्ही। तुम्हाला असं वाटत नाही की म्हणजे एम्पिरिकल डेटा आणि ट्रिपल टेस्ट पूर्ण करायला 2 वर्षाचा कालावधी राज्य सरकार? बघा, या सगळ्या प्रक्रियेला कोरोनाचा काळ एक मोठा काळ गेलेला आहे, त्या गोष्टीला नाकारता येत नाही आणि म्हणून आता बांटी आयोग आल्यानंतर या बांटी आयोगाचा अहवाल आणि त्या पद्धतीच्या राज्य सरकारची भूमिका आणि माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाला या सगळ्या गोष्टी एकत्रित न करता आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या नंतरच मी तुम्हाला बघापासून सांगतो की योग्य प्रतिक्रिया आपल्याला देत आहे। भाऊ, शेवटचा प्रश्न, भाजपने नैतिकतेच्या आधारावर तुमच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे, स्वतः ओबीसी नेते म्हणून घेता मात्र आरक्षण टिकवू शकलो? भारतीय जनता पार्टीचं झालं एक म्हणजे त्यांचा बालिशपणाचं काहीच आता इथं तोंड नाही, म्हणजे हनुमान चालीसा वाचायचा त्याच्यातला अर्थ वेगळा लावायचा, लहानपणामध्ये एक पोंगा पंडित पिक्चर आला होता त्या पद्धतीचं यांची परिस्थिती आहे आणि म्हणून अशा या परिस्थितीत मी काही मंत्री नाही, राज्याच्या मंत्रिमंडळात काही नाही, माझा राजीनामा मागताय, म्हणजे एवढा बालिशपणा भारतीय जनता पार्टीचा, हा सत्तेसाठी हपापलेपणा भारतीय जनता पार्टीचा पाहायला मिळत आहे आणि म्हणून मी आता त्याच्यावरची कुठलीही प्रतिक्रिया नाही। जिथपर्यंत माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं नेमकं निष्कर्ष काय निघतं हे सगळं तपासूनच त्याच्यावरची प्रतिक्रिया दिली जाणार हे मगापासून मी तुम्हाला सांगतो। तेच किशोरी पेडणेकर यांनी, शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी असं म्हटलं आहे की आपण जे प्रभाग रचनेबद्दल आरोप केला आहे किंवा नाराजी व्यक्त केली आहे त्यामध्ये हा सगळा अभ्यास करून केला जातो, मात्र भाजपमधून आलेले नाना पटोले यांना बोलायचं आहे ते बोलू द्या असं हे बघा, हे प्रकरण कोर्टात आहे त्याच्यामुळे झालेली प्रभाग रचना त्याच्यावर आमचे स्थानिक नेते त्याच्यामध्ये मग पुण्यात असतील अनेक शहरामध्ये असतील आमचे काही स्थानिक लोक गेलेली आहेत, त्यामुळे याला कोर्टात हे प्रकरण आहे आणि म्हणून कोर्टातल्या प्रकरणामध्ये मी मगाशी सांगितलं की या पद्धतीनं आहे, त्यामुळे त्या महिलेबद्दल मला काही बोलायचं नाही। सुप्रीम कोर्ट का जो आज निर्णय आया है उसकी जिसकी चर्चा आप लोग कर रहे हो, 4 दिन के पहले ही मध्य प्रदेश को ओबीसी आरक्षण के बारे में जो महाराष्ट्र को सूचना दी थी वो मध्य प्रदेश को दी गई थी और ये 4 दिन में ऐसा क्या चमत्कार हुआ, केंद्र सरकार ने जो एम्पिरिकल डाटा केंद्र सरकार के पास है वो मध्य प्रदेश को दिया क्या, या मध्य प्रदेश ने ऐसा कौन सा चमत्कार किया जिसके आधार पर माननीय सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया है, ये सब चीज़ों को एक बार सुप्रीम कोर्ट का निर्णय पढ़ने के बाद और उसके निष्कर्ष के बाद और कल माननीय हाईकोर्ट मुंबई में इसी विषय की एक और केस लगी हुई है और उसके बारे में भी कल एक बड़ी कुछ भूमिका स्पष्ट होगी और ये दोनों चीज़ों को देखकर इसमें कांग्रेस अपनी प्रतिक्रिया योग्य समय पर देगी। देखो, चुनाव जब जब आते हैं तो अदला बदल चालू होते हैं, हुआ होगा महाराष्ट्र में भी कई भाजपा के लोग कांग्रेस में आने के लिए तैयार है, तो ये सब चलती है, प्रक्रिया ही है। गोपीचंद पडळकर अनेक दिवसांपासून नाराज होते, त्यांनी आज कांग्रेस